सभापती महोदया, मी प्रश्न विचारला होता वाढवण बंदराच्या संदर्भामध्ये आणि त्याचं उत्तर तुम्ही केंद्र सरकारवरती ढकललेलं आहे. पहिल्यांदा तर सभापती महोदया, वाढवणची बंदराची जी साईट आहे ती देशातली सगळ्यात उत्तम साईट आहे. 20 मीटर डीप ड्राफ्टची ती साईट आहे आणि आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती गेले 20 वर्ष JNPT पोर्टने आपल्याला जी प्रायमसी दिली ती पुढचे 20 वर्ष आपल्याला वाढवणचं पोर्ट देणार आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठं, म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठी शिप ही त्या ठिकाणी येऊ शकते. आपण अतिशय मूलभूत विषय मांडलेला आहे. अशा प्रकारचं बंदर होत असताना शेवटी हा सगळा भाग मच्छीमारांचा आहे. या संदर्भात केंद्र सरकारची माझी चर्चा आली, कारण सुरुवातीला राज्य आणि केंद्राची जॉईंट कंपनी आपण केली होती, कदाचित पुढे ती होऊ शकते, त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास मी केलाय. ओरिजिनली ज्यावेळी हे बंदर बांधायचं तर डहाणू अथॉरिटीचा त्याला विरोध होता, कारण डहाणूच्या नॅचरल एरियाज मधनं ते जात होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण त्याला नवीन राईट ऑफ वे काढला, जो राईट ऑफ वे आता डहाणू अथॉरिटीतनं जात नाही, त्यामुळे डहाणूच्या नॅचरल एरियाला वगळून आपण नव्याने राईट ऑफ वे तयार केल्यामुळे मग केंद्र सरकार त्याला मान्यता द्यायला तयार झालं. आणि आता मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की हा बंदर हे तयार करताना आमच्या मासेमारी करणाऱ्यांकरता त्या ठिकाणी अत्याधुनिक फिशिंग हार्बर आम्ही तयार करणार आहोत. अत्याधुनिक फिशिंग हार्बर, एकही मासेमारी करणारा रस्त्यावर सोडला जाणार नाही. ते आहेत त्याच्यापेक्षा चांगलं कंपेन्सेशन त्यांना दिलं जाईल, त्यांना फिशिंग हार्बर दिलं जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आम्ही योजना आणून त्यांना जर ट्रॉलर किंवा आधुनिक बोटी या जरी पाहिजे असल्या तरी त्याच्याकरता राज्य सरकार पुढाकार घेऊन त्याकरता योजना तयार करेल आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम हे राज्य सरकार करेल. आणि हे सगळं पुनर्वसन जिथे करावं लागेल, फार काही आता जो नवीन राईट ऑफ वे केलाय फार पुनर्वसनाची वेळ येणार नाही, पण जे काही पुनर्वसन करावं लागेल ते मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की त्यांच्याशी चर्चा करूनच आपल्याला माननीय मंत्री मोदींची आमची चर्चा झाली. हा रेटून द्यायचा नाहीये, जरी महाराष्ट्राचं म्हणजे 65,000 कोटी आता आपण म्हणतो पण ही केवळ 15 आहे, त्याच्या व्यतिरिक्तची जी इन्व्हेस्टमेंट तिथे येणार आहे ती इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 1 ते 1.5 लाख कोटी रुपयाची येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राकरता अतिशय, आणि आपण नेहमी म्हणजे असं मी म्हणणं योग्य नाही आहे पण आपण गुजरातची नेहमी कंपॅरिझन करतो, हा पोर्ट आल्यानंतर गुजरातचे जे पोर्ट आहे त्याचं महत्व संपणार आहे. सगळं महत्व याच पोर्टला आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला म्हणजे आणि आपल्या मार्फत या सभागृहाला आश्वस्त करतो की सरकार मच्छीमारांची चर्चा करून त्यांचे सगळे प्रश्न सोडवू, सगळे प्रश्न सोडवू आणि आहे त्यापेक्षा त्यांना चांगलं पुनर्वसन देऊन चांगल्या गोष्टी देऊन मगच हा पोर्ट त्या ठिकाणी करेल, हे मी आश्वस्त करू इच्छितो. की या ठिकाणी आधुनिक मच्छीमारांचा पोर्ट करा. नक्कीच भाईंना या व्यवसायातलं नीट समजतं, कारण ते अनेक वर्ष यशस्वीपणे हा व्यवसाय पाहतायत आणि त्यामुळे त्यांना त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज देखील आहे. केवळ भाई आपल्या एकच निदर्शनास आणून देतो की आत्ता नवीन टर्मिनल केल्यानंतरही JNPTचा टर्नअराऊंड टाईम हा इतका जास्त आहे. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता मी आपल्याला एक उदाहरण देतो की रशियाला आता मोठ्या प्रमाणात केळ्यांची आवश्यकता आहे. आमच्या जळगावमध्ये इतकी केळी आहे, तर ज्यावेळेस माननीय अध्यक्ष आणि मी आता रशियाला होतो आम्ही प्रयत्न केला की बाबा इतकी केळी आपल्याकडे आपण का नाही पाठवू शकत, तेव्हा असं लक्षात आलं की JNPTला तो जो टर्नअराऊंड टाईम आहे त्याच्यामुळे 15-15 दिवस केळी पडून राहतात, जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आता आणि आपली ज्या प्रकारे अर्थव्यवस्था वाढते आहे, आपण आता एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होतोय, आज अनेक देशांसोबत आपलं ट्रेड डेफिसिट मधनं आपण ट्रेड सरप्लस मध्ये गेलो, म्हणजे एक्सपोर्ट जास्त आणि इम्पोर्ट कमी. पुढच्या काळामध्ये ही जे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्याकरता आपण एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात बंदरांची आवश्यकता पडणार आहे. आणि ही जी साईट आहे आपल्यालाही कल्पना आहे की ही साईट आजची नाही आहे, गेले 20-25 वर्षापासून फक्त त्यावेळेस प्रॉब्लेम हा होता की आपण डहाणूतनं जात होतो नॅचरल एरियात, आणि म्हणून ती अथॉरिटी होती त्या अथॉरिटीने त्याला नाही म्हटलं होतं. आपण आता नवीन राईट ऑफ वे काढला की जो डहाणू अथॉरिटीतनं जातच नाहीये,
आता त्याची सुनावणी डहाणू अथॉरिटीत चाललेली आहे आणि ते जज जे आहेत ते रोज सुनावणी करतात, ते त्याचा निकाल देतील. आपण जो दुसरं सुचवलं 100% आपल्यासोबत बसून आपले मच्छीमारी करणारे जे बांधव आहेत यांच्याकरता काय सुविधा करता येतील, काय आधुनिक करता येईल, हे सगळं करायची 100% शासनाची त्याला मान्यता आहे. आपण जरूर सुचवा, आपल्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ आणि माननीय आमचे जे मंत्री आहेत हे आज पूर्ण वेळ या खात्याला देत आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील बसा. आणि माझंही मत आहे की आपण या खात्याच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय वाढवू शकतो, म्हणजे दोन्हीकडे फिशिंगचाही, कारण आज फिशिंगमध्ये आपल्याकडे जेवढे किनारा आहे त्या हिशोबाने आपण फिशिंगमध्ये मागे आहोत, त्यामुळे तेही आपण वाढवू शकतो. तर या दोन्ही गोष्टींकरता जरूर आपलं जे एक्सपर्टीज आहे ते एक्सपर्टीज आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त करून घेऊ. सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांनी जो विषय मांडलेला आहे, राज्य सरकार आपली जबाबदारी स्वीकारेलच आणि ही आमची माणसं आहेत, त्यामुळे जोपर्यंत आमच्या माणसांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारलाही आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ देणार नाही. त्यामुळे निश्चित या संदर्भात कंप्लीट पुनर्वसनाचं एक पॅकेज आम्ही तयार करू, त्याच्याकरता सगळा आवश्यक निधी आणि यंत्रणा ही आम्ही उभी करू आणि त्यानंतरच याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ. त्यामुळे या संदर्भात आपण जी मागणी केलेली आहे, कुठल्याही परिस्थितीत आपल्या लोकांना सगळं प्रोटेक्शन हे या ठिकाणी दिलं जाईल.